चिंचवड पोटनिवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपमधून 2017 नगरसेवक झालेल्या तुषार कामठे यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। कामठे यांनी महापालिकेची मुदत संपण्यापूर्वीच नगरसेवक पदाचाही राजीनामा दिला होता। गेले अनेक महिने कामठे विविध कारणांनी पक्षावर नाराज होते, अखेर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। चिंचवड पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। या मतदारसंघात 510 मतदान केंद्र आहेत, 13 संवेदनशील केंद्र आहेत। मतदान सुरळीत पार पडावं यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे। चिंचवडच्या कामगार भवन इथे अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे। पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी स्ट्रॉंग रूमला भेट दिली आहे। चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघात स्ट्रॉंग रूममध्ये सर्व मतदान यंत्र आणून ठेवली आहेत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्रॉंग रूमला भेट देत माहिती घेतली आहे। अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस। भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय। पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात निधी वाटपावरून बेबनाव झालाय। या संदर्भात तानाजी सावंतांची तक्रार थेट प्रधान सचिवांकडे करण्यात आलेली आणि राणा जगजितसिंह यांनीच ही तक्रार केली। अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमशक्री झाली। यात काही नागरिकांसह दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर काही वाहनांच्या काचा फुटून मोठं नुकसान झालंय। ही घटना नगर पुणे रोडवरील केडगाव इथल्या रंगोली हॉटेल समोर घडली। काँग्रेसचे नेते राहुल गांधी 2 दिवसांच्या खासगी दौऱ्यावर गुलमर्गमध्ये आहेत। या ठिकाणी त्यांनी स्कीइंगचा आनंद लुटलाय। गुलमर्गला जाताना ते थोडा वेळ तंगमर्ग इथेही थांबले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांना कुठलीही उत्तरं दिली नाहीत। दौऱ्यात त्यांनी गोंडोला केबल कारची सवारी केली। त्रिपुरातील 8 जिल्ह्यांमध्ये विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। धलाई, गोमती, खोवाई, उत्तरी त्रिपुरा, सेफिजाला, दक्षिण त्रिपुरा, उनाकोटी आणि पश्चिम त्रिपुरा इथल्या 60 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे। 31 महिलांसह 259 उमेदवार मैदानात उतरले। छत्रपतींचा विचार म्हणजे